इतिहासात प्रतापगड, नंदगड, आनंदगड अशा नावाने ओळखला जाणारा हा किल्ला कित्तूर संस्थानातील एक महत्वाचा किल्ला होता. 1756 मध्ये सावनूरच्या नवाबाचा हा प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला, पण त्यांनी कित्तूर व गोकुळ ही गावे मात्र येथील मूळ देसाईंच्याच ताब्यात ठेवली. 1785 मध्ये टिपूने कित्तूर जिंकले, पण 1792 मध्ये मराठ्यांकडून पराभव झाल्याने श्रीरंगपट्टणच्या तहानुसार हा भाग पुन्हा मराठ्यांकडे आला. हिरमलप्पा व चिकमलप्पा या लिंगायत बंधूच्या देशमुखी वतनात गिजगनहळ्ळी, बिडी, संपगाव, परसगड ही गावे सामील झाली. या घराण्याला सरजा अशी पदवी होती. आदिलशाही ते मराठा राज्याच्या अस्तापर्यंत साधारण 249 वर्षे या घराण्यात 12 देसाई झाले. पायथ्याशी असलेल्या नंदगड गावामुळे नंदगड नावाने ओळखला जाणारा हा प्रतापगड किल्ला 1809 मध्ये कित्तूरच्या देसाईंनी बांधला. 12वा देसाई शिवलिंग रुद्र सरजा हे 1824 मध्ये निपुत्रक मेल्याने त्यांची आई राणी चेन्नम्माने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन गादीवर बसवले, पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा धारवाडचा कलेक्टर थॅकरेने हे दत्तक विधान मान्य केले नाही व कित्तूरची देशमुखी जप्त केली. यावर राणी चेन्नम्माने ब्रिटिशांविरुद्धात उठाव केला. हा उठाव कित्तूरचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटिशांशी लढली. या लढाईत थॅकरे मारला गेला, पण 2 डिसेंबर 1824 रोजी कित्तूर इंग्रजांनी जिंकले. राणी चेन्नम्माला बैलहंगलच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. 21 फेब्रुवारी 1829 रोजी ही शूर राणी मरण पावली व इंग्रजांनी कित्तूर संस्थान खालसा केले. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती संगोली रायण्णा होते. संगोली रायण्णांनीही दत्तक मुलाला हाताशी धरून 1829 मध्ये पुन्हा एकदा उठाव केला. संगोली रायण्णाने सामान्य प्रजेतून सैन्य उभे करत त्यांच्या मदतीने ब्रिटिशांना चांगलंच झुंजवले. अखेर धागा करूनच ब्रिटिशांनी संगोली रायण्णा यांना पकडले. 26 जानेवारी 1831 रोजी नंदगड येथे संगोली रायण्णा यांना फाशी देण्यात आली. या शूर योद्ध्याला नमन करून किल्ला भटकंती सुरुवात करूया. नंदगड हे किल्ल्याचे पायथ्याशी असलेले गाव खानापूर या तालुक्याच्या ठिकाणापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याशी असलेले तलाव गावापासून 3 किलोमीटर आत आहे. तलावाच्या अलीकडे डाव्या बाजूने गडावर जाणारा कच्चा रस्ता हा उद्ध्वस्त तटबंदी पार करत किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या दुर्गा मंदिरापर्यंत जातो. हा गिरिदुर्ग पूर्णपणे जंगलाने वेढलेला असून तो पाहण्यासाठी 4 तासाची दमछाट करावी लागते. किल्ल्याचा ताबा वन खात्याकडे असल्याने गडावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली दिसून येते. किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी तटबंदीच्या अलीकडे तटाखाली एक साच पाण्याचे मोठा तलाव पाहायला मिळतो. पुढे आपण तुटलेल्या तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. या तटबंदीच्या डाव्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा पूर्वभूमिक मुख्य दरवाजा आहे, पण बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने तो दिसून येत नाही. तटबंदीतून आत आल्यावर उजवीकडील पायऱ्यांची वाट आपल्याला दुर्गा मंदिराकडे नेते, पण डाव्या बाजूच्या पायवाटेने आपण आपले किल्ला फिरण्याची सुरुवात करावी. पायवाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे झाडीत लपलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजाची कमान आजही शिल्लक असून दरवाजात भले मोठे वारूळ वाढलेले आहे. पुढे निघाल्यावर तटाच्या फांजीवरून आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या बुरुजावर येतो. हा बुरुज म्हणजे खूप मोठा खालघर नैसर्गिकपणे तासत गेलेला कातळ आहे. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर साधारण 40 एकरवर पसरलेला असून किल्ल्याचा माथा समुद्र सपाटीपासून 2925 फूट उंचावर आहे. किल्ल्याचा हा भाग पाहून झाल्यावर पायवाटेच्या सुरुवातीस असलेल्या कच्च्या रस्त्याकडे यावे. या रस्त्याने काही अंतर पुढे आल्यावर पुन्हा एक पायवाट डावीकडे खाली उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरल्यावर खडकात बांधलेले मध्यम आकाराचे टाके दिसून येते. हे टाके सांबर तळे म्हणून ओळखले जाते. हा भाग पाहून झाल्यावर दुर्गा मातेच्या मंदिरात जावे. ओम सतमावरण देवदा नमः.
मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केलेला असून तांदळा स्वरूपात पूजली जाणारी दुर्गमातेची मूर्ती म्हणजे एक खूप मोठी शिळा आहे. या शिळेवर ओझरते कोरीकाम केलेले असून ते स्वयंभू असल्याचे मानले जाते. देवी प्रसीदतु महे ब्रह्मचारिणी उत्तमाम द्वितीयकम् देवी चंद्रघंटेति तृतीयकम् पिंडजो प्रवरारूढा चंद्र. गडावर राहायचा असल्यास मंदिराच्या सभा मंडपात राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय होते. चंद्रघंटेति तृतीया देवी देवी पुष्पांडा चतुर्दकम् सुरासुर संपूर्णम् कलशो त्रिकूटवाद धरातन हस्त पद्माभ्या पुष्पांडा शुभदातु मे देवी मंदिराच्या पूर्वेकडील भागात असलेले तटबंदीला लागून एक खूप मोठ्या आकाराचा बुरुज आहे. या बुरुजाकडे जाताना 2x4 फूट आकाराच्या दगडी स्तंभावर त्रिशूळ व 2 वाघ कोरलेले एक शिल्प पाहायला मिळते. बुरुज व दगडी स्तंभ पाहून मंदिरात यावे व परतीचा प्रवासात सुरुवात करावी. परत जाताना आल्या वाटेने न जाता मंदिरासमोरून गडाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या वाटेने निघावे. या वाटेने साधारण 5 मिनिटे खाली उतरल्यावर खडकात बांधलेले एक मोठ्या आकाराचे तळ पाहायला मिळते. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीत कोनाडा बांधलेला असून दुसऱ्या बाजूस आत उतरण्यासाठी मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा तलाव घोडतळे म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आल्यावर आपली गडफिरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला फिरण्यास 1.5 तास पुरेसा होतो. धन्यवाद.